संघटनेमार्फत पूर्ण देशामध्ये जवळजवळ 2500 ते 3000 पर्यंत आतापर्यंत लेक्चर्स आहे, एक महिनाभरात होत आलेले आहेत. त्यातच एक लेक्चर आज आपण घेतोय. पण आपल्या भारताच्या प्रतिज्ञेमध्ये म्हणतो की सर्व परंपरेनं नटलेल्या आणि विविधतेनं नटलेल्या या देशाचा मला अभिमान आहे आणि या देशामधील ज्या सर्व परंपरा आहेत त्याचा मी पायिक होण्याचा प्रयत्न करेन. आयुर्वेद ही आपली परंपरा आहे म्हणून जे काय पुढे सांगेल ते थोडस समजून घ्या, उघडा डोळे बघा नीट आणि आपलं काही चुकतंय का, जर ते चुकत असेल तर ते करेक्ट करून व्यवस्थित करून घ्या. आज आम्ही आता इथे का आलो तर कबीराचा दोहा आहे त्याचा फक्त मराठीमध्ये केलेला थोडासा अर्थ आहे. सत्य त्यावरील नसे भरोसा, मिथ्य ते मनी असे, दूध विकेतो फिरतो दारी मदिरा बसुनी खपे, अशी अवस्था आहे. आयुर्वेद किंवा लाईफस्टाईल ही जाऊन सांगावी लागते लोकांना. आरोग्याची जरी असेल तरीही अजून अवेअरनेस इतका आलेली नाही. आयुष्यातील पहिली 50 वर्ष काही मिळत नव्हते म्हणून खात नव्हतो आणि उरलेली 50 वर्ष आमच्यासारखे डॉक्टर सांगतात की आता पथ्य आहे तुम्हाला म्हणून खात नाही आणि त्याच्यामुळं आनंद कमी होतो आणि मग ताणतणाव वाढतो. म्हणून ताणतणाव जर वाढायचा नसेल तर आयुर्वेद समजून घेतला पाहिजे, कोणती गोष्ट कशी खाल्ली पाहिजे याचीही काही पद्धत आहे. अगदी दही खायचं असेल तरी ते दिवसा खाल्लं तर ते बाधक ठरत नाही आणि रात्री खाल्लं तर ते बाधक ठरत. असे छोटे छोटे क्लिप्स छोटे छोटे मुद्दे पुढे सांगत आहे. मधुमेह झाला तर आपण गोड खायचं बंद करतो, पित्त झालं की आंबट आणि तिखट खायचं बंद करतो, रक्तदाब झाला की डॉक्टर म्हणतात की मीठ खायचं बंद करा, आवडत नाही म्हणून कडू बंद करतो आणि तुरट रसामध्ये कोणताही पोषक अंश नसतो म्हणजे साई रस गेले तर काही राहत नाही जीवनामध्ये. मग अशी सांगितलं जसं आत्ताचे सर्वात जास्त आजार जे वाढलेले आहेत ते हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, निद्रानाश, मासिक पाळीतील विकृती, अर्धशिशी, संधिवात, थायरॉइड, PCOD हे सर्वच्या सर्व लाईफस्टाईल डिसीज आहेत. हे जर घालवायचे असतील आणि जर आपल्याकडे येऊन द्यायचे नसतील तर आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही आणि आयुर्वेदानं ह्या बाबतीत खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आयुर्वेद का समजून घ्यावा, मी जे काय सांगतोय ते का समजून घ्यायचं, तर चार पुरुषार्थ सांगितले की प्रत्येक व्यक्तीनं जीवनामध्ये आल्यानंतर चार गोष्टी केल्या पाहिजे, धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम. पण त्या ज्या शरीररूपी गोष्टीतनं साध्यातनं साधनातनं त्या मिळवायच्या आहेत ते साधन जर खराब असेल, गाडी जर आपली खराब असेल तर आपण व्यवस्थित पोहोचणार नाही. तसं शरीर हे आपलं साधन आहे, हे साधन जर खराब झालं तर आपल्याला ह्या गोष्टी करता येणार नाहीत. म्हणून आयुर्वेद समजून घ्यावा आणि त्यानुसार समजल्यानंतर त्यानुसार वागावं म्हणून आयुर्वेद समजून घ्यावा. आयुर्वेदाचं प्रयोजन आहे तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, म्हणजे स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं आरोग्य टिकवून ठेवणं आणि आतुर म्हणजे जे आजारी लोक आहेत त्यांचं आजार पण घालवणं. म्हणून स्वस्थ व्यक्तींसाठी त्यांनी दिनचर्या, ऋतुचर्या ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आजारी लोकांसाठी औषधं, पंचकर्म, शरीरशुद्धी क्रिया ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आत्म इंद्रिय मन स्वस्थ इति अभिनियते ही व्याख्या 5000 वर्षांपूर्वी आयुर्वेदाने सांगितली आणि आत्ता म्हणजे 1946 साली ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने स्वीकारले. याच्यापूर्वी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची व्याख्या अशी होती की फक्त आजार नसणं, फिजिकली आजार नसणं म्हणजे ती आरोग्यदायी व्यक्ती आहे. पण 1946 ला त्यांनी एक अमेंडमेंट केली त्यांच्या एका ग्रुपनं आणि ही व्याख्या स्वीकारली. ते म्हणतात की हेल्थ इज स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक, सोशल म्हणजे आपण एकत्र पण आपली हेल्थ राहिली पाहिजे, एकत्र एकमेकाचे संबंध स्नेह चांगला राहिला पाहिजे अशी व्याख्या WHO ने 1946 साली स्वीकारली. पण आपण ती 5000 वर्षांपूर्वी सांगितले. समदोष म्हणजे आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे चांगल्या रीतीमध्ये असले पाहिजेत. सम म्हणजे समान नाही तर चांगल्या रीतीमध्ये, वात जसा पाहिजे तसाच असला पाहिजे, पित्त जसं पाहिजे शरीराला पित्ताची, पोटातल्या अग्नीची जशी गरज आहे ती तशीच असली पाहिजे. समअग्नी म्हणजे जो काय पोटातला अग्नी आहे तो चांगला असला पाहिजे, तो बिघडला तर व्यक्तीचे पोट बिघडतं, इतर पोटाचे आजार चालू होतात. समधातू धारणा धातू म्हणजे आपल्याला शरीराला ज्यानं धरून ठेवलेलं आहे त्याला धातू म्हणतात आणि ते चांगलं धरून ठेवलं घेतलं पाहिजे शरीराला. मलक्रिया म्हणजे पोट साफ होणं, तसंच एकूण 9
शरीराचे द्वार सांगितले आहेत, अगदी डोळ्यातला मळ, कानातला मळ, अशा शरीरातल्या ज्या काही दूषित गोष्टी आहेत त्या व्यवस्थित बाहेर टाकल्या गेल्या पाहिजेत, त्याच्यावरती आयुर्वेदानं चांगलं लक्ष केंद्रित केलं. पण सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदाची देण ही चांगली आहे की प्रसन्न आत्म, इंद्रिय आणि मन यावर, ह्या तीन गोष्टींवरती इतके वर्ष कुणाचंही लक्ष नव्हतं. ते आयुर्वेदानं सांगितलेलं आहे की प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन. आपला स्वतःचा आत्मा चांगला पाहिजे, प्रसन्न पाहिजे. इंद्रिय म्हणजे जे काही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय सांगितलेले आहेत, आपल्याला डोळ्यानं दिसतं, कानानं ऐकू येतं, नाकानं वास येतोय, जिभेनं चव कळते आणि त्वचेनं स्पर्श कळतो, हे ज्ञानेंद्रिय आहेत. आणि कर्मेंद्रिय हे चांगले असले पाहिजे. हे जर सर्व जर एकत्र मिळून चांगलं असेल तर आपण स्वस्त आहे असं धरलं पाहिजे. आता तुम्हीच ठरवा की तुम्ही स्वस्त आहात का नाही. तुम्हाला एक व्याख्या दिलेली आहे, सत्याची व्याख्या बदललेली कोणती आहे, तर ही खूप छान व्याख्या बदलली. आता आयुष्यभर गोळ्या खाऊन जगायचं आणि सर्व रिपोर्ट नॉर्मल ठेवायचे म्हणजे आरोग्य. म्हणजे आपण फक्त गोळ्या खातो आणि आपला रिपोर्टर बघतो की साखर किती आहे, हा नॉर्मल आहे ना, ओके, मग व्यवस्थित आहे, मग ते म्हणजे आरोग्य नाही. कारण मगाशी सांगितली ती व्याख्यात आपण बसत नाही, हे आत्ताच्या जगामध्ये रुजलेली व्याख्या. आरोग्याचे तीन स्तंभ आहेत, सत्व म्हणजे मन, आत्मा आणि शरीर. आरोग्याचे तीन उपस्तंभ आहेत, आहार, विहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. आता 100 वर्ष जगण्यासाठी, म्हणजे हे झालं की आपले आपण ठरवलं की आपण आरोग्य आहोत का आपण आजारी आहोत, हे ठरवल्यानंतर जर आपल्याला 100 वर्ष जगायचं असेल तर काय काय केलं पाहिजे, किंवा आपल्या जीवनातल्या काही काही गोष्टी बदलल्या पाहिजेत. त्या बदलण्याच्या काही गोष्टी आहेत, त्या म्हणजे आहार विहार. आत्ताच्या गडबडीच्या जीवनामध्ये आहार विहाराचं खूप गडबड झालेली आहे, त्यामध्ये औषधी पथ्यापथ्य आणि आपला आचार आणि विचार. प्रसन्न आत्म, इंद्रिय आणि मन जर चांगले ठेवायचे असेल तर आपला आचार आणि विचार हे बदलावे लागतील. आपण आजारी का पडतो याचे फक्त 6 कारण आहेत, 6 मुद्दे आपण आजारी पडण्याचे. ते आहेत अयोग्य आहार, अयोग्य विहार, अयोग्य विचार, प्रतिकार शक्तीचा अभाव, अनुवंशिकता आणि अविचारी औषधं. त्यातला अविचारी औषधं हा खूप महत्वाचा आहे. आपण डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्याशिवाय फक्त काउंटरवरती जाऊन एखादी गोळी घेतो की माझं पोट बिघडलंय गोळी घ्या. लोमोटील म्हणजे लोमोटीलचे साईड इफेक्टमध्ये कॅन्सर सांगितलेलं त्यांनी, आणि आपण ती सहज घेतो कारण ती काही 5-10 पैशाला मिळते गोळी. काकी गोळी खिशात असते, पोट जुलपावं लागले की लगेच तोंडात टाकतो, जुलप त्या दिवशी थांबतो. पण तो जुलप थांबल्यामुळं शरीरावरती वाईट परिणाम होतात. आणि आता तुम्ही बघता कॅन्सरचे परिणाम किती किती पेशंट वाढलेले आहेत. आपल्या जवळच्या 1-2 पाहून नातेवाईकांना तरी कॅन्सर झालेला असतो. ह्याचे कुठंतरी पाळ्यामुळं मागच्या 10 वर्षापूर्वी त्या व्यक्तीनं अशा चुकीचा औषधे घेतलेले असतात, त्याच्यामध्ये असतात. तर अशी विना सल्ला सहज उपलब्ध आहेत, आपल्याला काहीतरी माहीत आहे. आयुर्वेदानं कुणाचा उपचार करू नये म्हणून सांगितलेलं आहे. त्यामध्ये जो स्वतःचा स्वतःला डॉक्टर समजतो किंवा स्वतः स्वतः वैद्य समजतो त्याचा उपचार करू नका म्हणून सांगितलं, कारण हे धोकादायक आहे. कारण तो स्वतः स्वतःच काही औषधे घेत असतो तर त्याचे खूप गंभीर परिणाम होतात. निरोगी राहण्यासाठी काय करावं, तर आयुर्वेदानं जे दिनचर्यामध्ये मांडलेलं आहे की आता सध्या रुबेला आणि ते वॅक्सिनेशन चालू आहे. हे वॅक्सिनेशन 5-4 वर्षापूर्वीच आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. वॅक्सिनेशन कशासाठी घेतो आपण, आजारी पडू नये म्हणून, बरोबर ना. म्हणूनच आयुर्वेदानं सांगितलेलं आहे की तुम्ही आजारी पडूच नका. म्हणून तुम्हाला आता जे काही पुढे सांगेन ते जर तुम्ही केलं तर तुम्ही आजारीच पडणार नाही. म्हणजे टोचून न घेता आपलं चांगलं वॅक्सिनेशन सांगितलेलं आहे आणि त्याचे साईड इफेक्ट नाही. हे जे वॅक्सिनेशन केलं जातं ते त्याच आजाराचे मृत जंतू आपल्या शरीरात सोडले जातात. पण आयुर्वेदानं दिनचर्या सांगितले, ऋतुचर्या सांगितलेलं आहे की ज्याच्यामुळं तुम्ही आजारी पडणारच नाही. ब्राह्मी मुहूर्त आता मला वाटतं बघायलाच मिळत नाही. आम्ही पेशंटला विचारतो किती वाजता उठतो, तर पेशंट सांगतो 8 वाजता. म्हणजे सकाळी सूर्य किती वाजता उगवतो हेच त्यांना माहीत नसल्याकडे चाललं आहे. पण आयुर्वेदानं ब्राह्मी मुहूर्त उत्तिष्ट म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे साधारण 3:30 वाजता सकाळी 3:30 वाजता उठायला सांगितलेलं आहे. त्यावेळेला जर उठलं तर शरीरातला वात आणि शरीरातला स्निग्धपणा हा त्यावेळेला ॲक्टिवेट असतो आणि मलक्रिया म्हणजे पोट व्यवस्थित साफ होतं. आता खूप मोठी समस्या आहे पोट साफ होण्याची लोकांना, ती समस्या फक्त 6 वाजताच्या पुढं उठल्यामुळं आहे. 6:00 च्या आधी उठलं किंवा 5:30 च्या आधी उठलं तर न काही औषध घेता पोट साफ होऊ शकतं. फक्त उशिरा उठल्यामुळं ह्या काही समस्या आहेत. तर
ब्राह्मी मुहूर्त उठायला सांगितलेलं आहे. दंत लावा, दात. आता इथं फक्त मुद्दा सांगतो एक, की दात घासताना आपण आता पेस्ट वगैरे वापरतो, ती गोड असते. आणि खरं म्हणजे तुरट असे पदार्थ वापरायला सांगितलेले आहेत त्यांनी दात घासण्यासाठी. बाबूळ वगैरेचे चूर्ण वापरायला सांगितलेलं आहे, कडू वापरायला सांगितलेलं आहे, म्हणजे कडुनिंब. आणि ते पोटावर खूप चांगलं काम करतात. अगदी ज्यांचे पोट साफ होत नाहीत त्यांना दोन उपाय सांगतो, एक कडुनिंबाच्या काड्यानं दात घासणं आणि दुसरं त्रिफळा चूर्ण मिसरीसारखं भाजायचं आणि त्यानं दात घासायचं. तर त्याचे खूप चांगले उपयोग होतात, म्हणून दंत लावून हा मुद्दा इथे घेतला. तर आता गोड पेस्टनं दात घातलं की कफ शरीरातला वाढतो आणि परत पोट साफ होत, म्हणून दंतमंजन किंवा दाताची काळी कडुनिंबाची काळी वगैरे जर मिळाली तर त्यांना दात घासावे. अभ्यंग, अंगाला तेल लावा म्हणून सांगितलं. आपण फक्त दिपवायला 4-5 दिवस तेल लावतो आणि ते पण चिंगूस मारवड असलेलं तेल लावतो, 1-2-4 चमचे तेल लावतो बस. त्यांनी एकूण पूर्ण अंग चपचपीत होईल असं 7-8 चमचे तेल लावायला सांगितलं. डोक्यावरती 1 चमचा, पोटाला आणि छातीला 1 चमचा, पाठीला 1 चमचा, दोन्ही हाताला 1-1 चमचा, पायाला 1-1 चमचा, म्हणजे एकूण होतात 7 चमचे. असं 7 चमचे जर तेल रोज लावलं, त्यांचं म्हणणं रोज लावा, आपण अगदी सुट्टीच्या दिवशी जरी लावलं, म्हणजे तसं मारुतीला तेल आपण घालतो, आपण मारुतीची उपासना करतो, म्हणजे काय करतो तर तेल घेऊन जातो आणि मारुतीच्या मूर्तीवरती तेल ओततो. खरं तसं अपेक्षित आहे का? मारुतीची उपासना कुठल्या देवाची उपासना, म्हणजे त्या देवासारखं बनणं अशी उपासना आहे. मारुतीची उपासना म्हणजे मारुतीसारखं बनणं, म्हणजे आठवडाभर चांगला व्यायाम करणं, दष्टपुष्ट शरीर करणं आणि मग 8व्या दिवशी अंगावरती तेल, म्हणजे स्वतःच्या आपल्या अंतकरणात प्रज्वलित झालेल्या मारुतीवरती तेल ओतणं. तसं जर तेल ओतलं तर जरा जरा म्हणजे म्हातारपण येणार नाही. खरं म्हणजे कुणालाच म्हातारपण नको असतं, लोक खोटी कलप वगैरे लावून ते म्हातारपण लपवत राहतात. असं करण्याऐवजी जर तुम्ही रोज तेल लावलं तर जरा म्हणजे म्हातारपण येणारच नाही, अगदी केसांचं पण नाही, शरीराचं पण पूर्ण म्हातारपण येणार नाही. श्रम म्हणजे अतिश्रम करते जे लोक करतात त्यांचं श्रम निघून जातं. वात, मग असे सांगितलं तसं शरीरातला जो वात वाढलेला असतो तो वात अंगाला तेल लावलं की कमी होतं. दृष्टी प्रसाद म्हणजे डोळे तजलदार होतात. मग अशी चर्चा चाललेली की चष्मा लावलेला आहे, चष्म्याचा विषय चाललेला, तर जर डोळे जर तजलदार करायचे असतील तर अभ्यंग करायला सांगितलेला आहे. स्वप्न सुख म्हणजे रात्री जर झोप लागत नसेल चांगली तर अंगाला तेल लावायला सांगितलेलं आहे. आणि शरीर द्राढकृत होतं म्हणजे दणदणीत होतं, मारुतीसारखं शरीर होतं, म्हणून मारुतीची उपासना म्हणजे अंगाला तेल लावलं असं त्यांनी सांगितलेलं आहे.